हाय एवरीवन, हाउ आर यू ऑल? वेलकम बैक टू माय चैनल। तो जैसे कि आप मेरे उनकी पूजा जो तो अभी मैं तळलेले मोदक बनव का तुम्हाला डेकोरेशन दिसतोय का तुम्हाला? गणपती थांबाच बघा, असा आमचा गणपती बसवलेला आहे इथे। काळी पूजा केली, काय म्हणत आम्ही उदक जे ते काय म्हणत तर आमच्या घरचेच नारळ आहेत। हे मोदक घेतलेला आहे। हे बघा, आमच्या घरच्या खोबऱ्याचं नारळाचं सारण बनवलंय। आणि इकडे असं हे करते, पाऱ्या बनवते। तुम्ही स्टार्टअप करत असाल ना तर छोटे छोटे बनवा, म्हणजे मग छान शेप येईल। मोठे बनवायला गेलात तर कदाचित शेप चेंज होऊ शकतो। म्हणजे नवीन नवीन बनवत असाल तर छोटे छोटे बनवा, म्हणजे मग ते चुकणार नाही, शेप त्यांचा करेक्ट येईल। चांगलं असं नाक आलं पाहिजे त्याला। हे खोबऱ्याचं सारण असं मी घालते।
गणपती बाप्पा तुम्ही 5 मोदकांचा जरी दाखवलात ना तरी चालतो. जसं की आता मी करते 5 मोदकांचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. आवाज
तर नैवेद्यापुरते मी मोदक जे आहेत ते बनवलेले आहेत, 5 बनवले. हे बघा, अजून इथे बदाम पण ठेवलेत. सो असे तळलेले मोदक मी फायनली बनवले, उकडीचे नाही बनवले, तळलेले बनवले. आणि माझा नैवेद्य जे आहे तो फायनली तयार झालेला आहे. बदाम वगैरे पण घालू शकता तुम्ही त्यामध्ये. चला तर कसा वाटला प्रसादाचा व्हिडिओ ते नक्कीच कमेंट करून सांगा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, लव यू ऑल.